चंद्रपुर जिले में कोरोना रुग्णों की संख्या को देखते हुए कुछ दिनों पहले जिला प्रशासन द्वारा कोरोना रुग्णों की जांच की अनुमति कुछ निजी अस्पतालों को दी गई थी, मगर अब ऐसी बात प्रकाश में आ रही है कि निजी अस्पताल कोरोना रुग्णों की जांच के संबंध में एक बड़ी फीस वसूल रहे हैं, जिसको लेकर सांसद बाड़ू धानोरकर ने काफी कड़ा रुख अपनाया है और इसी संबंध में बीते दिनों उन्होंने संबंधित अधिकारियों के साथ बैठक ली तथा इस संबंध में उन्होंने जांच कर दिशा निर्देश दिए, जिसमें स्वयं मनपा के मुख्य चिकित्सा अधिकारी के साथ मनपा आयुक्त राजेश मोहिते के साथ अन्य लोग मौजूद थे। और वहीं आज सांसद बाड़ू धानोरकर ने एक बार फिर मनपा की टीम के साथ बैठक ली तथा कुछ उन्हें आवश्यक दिशा निर्देश दिए। कोरोना रुग्णों की जांच के संबंध में लगातार एंटीजन टेस्ट कराए जा रहे हैं और वही रुग्ण की अगर सरकारी अस्पताल में अगर जांच की जाती है तो वो निगेटिव पाया जाता है, मगर वही रुग्ण की अगर जांच निजी अस्पतालों द्वारा की जाती है तो वो पॉजिटिव पाया जाता है। यह इतना फर्क किस लिए? वही इस मामले को उन्होंने गंभीरता से लेते हुए उन्होंने कहा कि आने वाले समय में कोरोना रुग्णों की जाँच अब निजी अस्पतालों के स्थान पर वह सरकारी अस्पतालों में कराने की उन्होंने बात कही है और इस संबंध में उन्होंने संबंधित प्रशासन के साथ स्वास्थ्य मंत्री तथा पालक मंत्री से भी उन्होंने बातचीत करने की बात कही। तो सुनिए इस संबंध में सिटी न्यूज के विशेष प्रतिनिधि विकास मोरेवार को उन्होंने क्या जानकारी दी। महानगर पालिकेचे कमिश्नर आदरणीय मोहिते साहेब यांच्यासोबत वारंवार या कोविडच्या दरम्यान आम्ही बैठका घेतल्या आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेऊन प्रत्येक प्रश्न मार्गी लावायचा तंत्रज्ञान प्रयत्न केला। कालही आपण होता सर्वजण, कालही आम्ही त्यांना ज्या सूचना केल्या त्या सूचनाचं त्यांनी पालन करून एक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व 16 जे खाजगी हॉस्पिटल आहे ते शासनाने अधिग्रहित केलेले त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित काम चाललं की नाही, ऑडिट झालं की नाही यामध्ये मानवटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये साधारणतः 42,000 रुपये त्यांच्यावरती फाईन बसला आणि ते रिकवर करून पेशंटला ते परत देण्यात आले। आमचा हाच विषय आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो फरक आहे ते मी मोहिते साहेबांना दाखवला की आज एका पेशंटला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोविड निगेटिव्ह दाखवले जाते आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह दाखवले जाते, हे अतिशय चुकीची बाब आहे। त्याच्यामुळे अँटीजेन टेस्ट ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करण्यात येऊ नये अशी मनाई मी कमिशनरांना केली, हेच मी कलेक्टरांना सांगणार आहे, हेच पालकमंत्र्यांना सांगणार आहे, हाच विषयसुद्धा मी आदरणीय पालकमंत्र्यांना सांगणार आहे, राजेश टोपेंना सांगणार आहे की अँटीजेनची टेस्ट ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होता कामा नये, पॅथॉलॉजीचा गैरवापर होतो आहे, लोकांकडून लूट होत आहे। एवढंच नाही तर PPE किट जी त्याचे पैसे हे 1200 रुपयापर्यंत घेतले जात होते ते ॲक्च्युली गव्हर्नमेंटची गाईडलाईन आहे 500 ते 600 रुपये घेण्यात यावं, त्या PPE किटचे पैसे एवढे जे घेत आहे गव्हर्नमेंटच्या सूचनेनुसार जे 4,000, 7,500 आणि 9,000 ज्याप्रमाणे गव्हर्नमेंटने दर ठरविले आहे त्याप्रमाणे त्या दरामध्येच PPE किटचे पैसे हे आकारले जावे, अतिरिक्त पैसे घेण्यात येऊ नये। या संदर्भात मी आदरणीय राजेश टोपे साहेबांना बोलणार आहे, त्यांना पत्रसुद्धा करणार आहे, त्याच्यासोबत VC बैठकसुद्धा आमची आहे, या बैठकीत हा उपस्थित होणार, कलेक्टरांना सांगणार आहे आणि या सर्व गोष्टी इन्क्लूड असलेलं एक पत्र आणि या संदर्भातलं एक जाहिरात फलक हे त्या त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या बाहेर लागल्या जाणार, मग तो CT स्कॅनचा प्रश्न असो किंवा जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स असो त्या हॉस्पिटलच्या समोर गव्हर्नमेंटच्या रेटच्या दिशानिर्देशानुसार ते बोर्ड तिथे लागल्या जाणार, याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये COVID-19 अंतर्गत होणाऱ्या रुग्णांची हेळसांड होणार नाही, त्यांच्याकडून पैशाची लूट होणार नाही याची दक्षता घेतल्या जाणार। या संदर्भातलं पत्र हे ताबडतोब कमिशनर साहेब आत्ताच्या आता त्यांना रिलीज करणार, त्याची प्रत मलासुद्धा ते देणार आहे। नक्कीच मला एक विश्वास आहे की चांगलं कार्य महानगरपालिकेच्या माध्यमातून या COVID-19 झालं आहे, त्यातल्या त्यात हा प्रकार झाल्यानंतर नक्कीच या जिल्ह्यातले सर्व लोक आणि महानगरपालिकेतल्या लोकांना एक चांगला अनुभव पाहायला मिळेल की ज्या पद्धतीनं मागे लूट झाली पण ते त्यांना त्यांनी ऑडिटसुद्धा करणं चालू केलं आहे आणि केलं आहे संपूर्ण ऑडिट, जिथं जिथं कच्चे बिलं काही निदर्शनास आले की कच्चे बिलं देऊन पैसे घेण्यात आले ते सुद्धा रिकवर केल्या जाईल आणि त्या लोकांना ते पैसे परत केले जाईल।